चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्याच्या निर्णयावर गुरुदेव सेवा मंडळाने संताप व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या निर्णयाचा निषेध नोंदविला. तर दारूबंदी हटवण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील व वर्षा विद्याविलास यांनी केली. चंद्रपूर जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे. जिल्ह्यातील महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केले, चिमूर ते नागपूर अशी पदयात्रा काढली. त्यानंतर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय लागू झाला. मात्र अलीकडे सरकारने दारूबंदी हटविण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्थ असून महिलांचा अवमान करणारा आहे. राज्य सरकारने हा निर्णय रद्द करावा आणि दारूबंदीसह व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी गुरुदेव सेवा मंडळाने केली. मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने निवेदनही सादर केले. दरम्यान व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने देखील दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द करावा अशी मागणी केली आहे. मंचाचे निमंत्रक अविनाश पाटील आणि वर्षा विद्याविलास यांनी ही मागणी केली. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी देखील हटवण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी दारूबंदी हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. दारूबंदी असतानाही अवैध विक्री केली जाते, दारूबंदी हे थोतांड असल्याचा शेंडे यांनी दावा केला. परखड विचारांचे लेख वाचण्याकरिता आणि ताज्या घडामोडी जाणण्याकरिता डाउनलोड करा शंखनाद लाईव्ह ॲप व सखोल माहिती मिळवण्यासाठी कनेक्ट व शंखनादच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबत.